नमस्कार, मी नेहा सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता बघूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. भगवान महावीर जयंतीवर भव्य शोभायात्रा. अवैध रेतीचे उत्खनन करणारे 23 ट्रक जप्त. दुकान तोडल्या प्रकरणी अतिक्रमण हटाव पथकाला घेराव. मलकापूर नगरपालिकेवर धडकला धिक्कार मोर्चा. मंगरुळपीर नजीक दी बर्निंग कारमुळे खळबळ. आता सविस्तर बातम्या. महावीर जयंती निमित्त शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्य अहिंसेचा संदेश देणारे जैन संप्रदायाचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मोत्सव अकोला शहरात भव्य दिव्य स्वरूपात व मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यानिमित्त जैन बांधवांनी अकोला शहरातील मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची झाकी प्रस्तुत करण्यात आली. या शोभायात्रेत जैन समाजातील युवा वर्गासहित आबाल वृद्ध व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शोभायात्रेनिमित्त ठिकठिकाणी शीतपेय व प्रसादाचे वितरण करण्यात आले. भगवान महावीरने 30व्या वर्षी आमणी दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांना आत्मज्ञान झाले. 12 वर्षे भगवान महावीर यांनी मौन व्रत धारण केले होते. हटयोगी प्रमाणे त्यांनी शरीराला कष्ट दिले. शेवटी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. भगवान महावीर यांनी जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह यामध्ये ब्रह्मचर्याला समाविष्ट केले. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाला RRC डिजिटल नेटवर्क परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. संग्रामपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या जानोरी मेळ व खेडदळवी परिसरातील नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 23 वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. रेतीची अवैध वाहतूक करणारी 23 वाहने एकाच वेळी पकडण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या जानोरी मेळ खेल दळवी परिसरातील पूर्णा नदी घाटात हरासी न झालेल्या रेती घाटातून रेतीची चोरी करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार राठोड यांनी एक पथक तयार केले. नायब तहसीलदार DA पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने खेल दळवी पूर्णा नदी घाटात छापा टाकला. यावेळी नदीपात्रात 23 वाहनांमध्ये अवैधरित्या रेती भरण्यात येत असल्याचे दिसून आले. पथकाने चौकशी केली असता वाहनधारकांकडे रॉयल्टी नसल्याचे समोर आले. त्यामुळे या 23 वाहनांवर तात्काळ जप्तीची कारवाई करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने या परिसरातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
अकोला शहरातील मुख्य डाकघर ते सिव्हिल लाईन चौक दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना दुकानाची तोडफोड झाल्याप्रकरणी दुकानदार व त्याच्या सहकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव पथकाला घेराव घातला. अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन मार्गावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एका दुकानाचे अतिक्रमण काढण्यावरून वाद झाला. अतिक्रमणधारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव पथकाला घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रभारी प्रवीण मिश्रा तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी समजूत काढूनही दुकानदार ऐकण्यास तयार नव्हते. परंतु बराच काळ सुरू असलेला हा विवाद अखेर संपुष्टात आला. या घटनेनंतर मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तीन तलाक कायद्याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या महिलांनी मलकापूर शहरात मौन विरोध रॅली काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तीन तलाक हा मुस्लिम समाजासाठी फार मोठा प्रश्न नाही, परंतु केंद्र सरकारने तीन तलाक हा मोठा प्रश्न असल्याचे भासवून या वेगळ्या मुद्द्यावर मुस्लिम समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे. भारतीय संविधानाने मुस्लिम समाजाला स्वतंत्रता दिली आहे. तीन तलाकचा हा कायदा शरीयतच्या विरुद्ध आहे, त्यामुळे तीन तलाकचा कायदा त्वरित वापस घ्यावा या मागणीसाठी खामगावमध्ये शरीयत कमिटीद्वारा मुस्लिम महिलांनी मौन विरोध रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम महिलांचा सहभाग होता. ही रॅली शहरातील मस्तान चौक, महावीर चौक, शहर पोलीस स्टेशन या मार्गाने जाऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली. त्यानंतर SDO मुकेश चव्हाण यांना तीन तलाक विरोधात निवेदन सादर करण्यात आले. तीन तलाकचा कायदा हा इस्लाम धर्माच्या मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये दखल देणारा आहे, हे सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुस्लिम महिलांनी यावेळी सिटी न्यूज शी बोलताना दिली. हमारा सिर्फ मकसद यही है कि जो बिल राज्यसभा लोकसभा में पास किया गया है और अभी सुप्रीम कोर्ट के हवाले किया गया है, उस बिल को पास न किया जाए, क्योंकि ये बिल सरासर हमारी शरीयत के खिलाफ है और हम इसमें जो है तो कुछ भी दखल अंदाजी करने की किसी को भी इजाजत. मंगरुळपीर शहरानजीक कारने अचानक पेट घेतली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून कारमधून पळ काढल्याने कार चालकाचे प्राण वाचले. मंगरुळपीर शहरातील पंचशील नगरापासून काही अंतरावर कारंजा मंगरुळपीर मुख्य मार्गावर फोर्ड आयकॉन कारला अचानक आग लागली. ही कार कारंजावरून मंगरुळपीरकडे जात होती. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने कार मार्गाच्या एका बाजूला उभी करून पळ काढला, त्यामुळे चालकाचा जीव वाचला. ही कार पाहण्यासाठी घटनास्थळी एकच गर्दी झाली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत ही कार जळून खाक झाली होती. वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे शेतकरी व नागरिकांची चिंतन बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकरी व नागरिकांसंदर्भातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बाळापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या हातरुण येथे चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित हातरुण परिसरातील शेतकरी व नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. 2015 मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत राशी मिळाली नाही. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्वे झाला, परंतु अद्यापपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. लोणारग्रा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अशा अनेक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत परिसरातील गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेने अन्यायकारक टॅक्स लावल्याने या विरोधात शहरातील व्यापारी दुकानदार नागरिक तसेच शिवसेना प्रणित व्यापारी सेनेच्या वतीने शहरात धिक्कार मोर्चा काढण्यात आला. वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज महावितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण करून शासकीय कार्यात अडथळा केल्याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकोला शहरातील अगरवेस येथे राहणाऱ्या नसिरुद्दीन कादिरुद्दीन यांच्याकडे महावितरणचे पथक वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले असता ही घटना घडली. सहाय्यक अभियंता अमोल काकडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमचे जे व्यापारी लोक आहेत त्यांच्या टॅक्स मधून करा मधून आपली नगरपालिका ही संस्था चालते. लोकांच्या कराच्या भरोशावर चालणाऱ्या या संस्थेला आम्ही मोडीत काढण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. नगरपालिकेचं हित आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक आमचे व्यापारी यासाठी टॅक्स आणि कर देण्यासाठी तयार आहे. पण या कराची जी मर्यादा आहे, या कराची जी आकारणी आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. पर मीटर प्रमाणे तुम्ही टॅक्सची आकारणी करायला पाहिजे होती. तुम्ही वर फुटावर टॅक्सची वसुली करून 10 पट या व्यापाऱ्यांचं शोषण करत. आंदोलकांनी अशा पद्धतीनं 2004 सालापासून टॅक्स भरू नका, अंडर प्रोटेस्ट भरा अशा पद्धतीची लोकांना विनंती केली, आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत ह्या लोकांनी आपला टॅक्स थांबवून अंडर प्रोटेस्ट टॅक्स भरलेला आहे. लोक आपण अपिलात गेले, अपील समितीने त्याचा निर्णय अद्यापर्यंत लावलेला नाही. एसडीओच्या अध्यक्षतेखाली माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक आपण अशी समिती तयार केली होती, कर मूल्य निर्धारण समिती, आणि लोकांच्या तक्रारी त्यात मागवल्या होत्या. ज्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यावर त्या समितीने निर्णय दिला आणि ज्या लोकांनी तक्रारी केल्या नाहीत त्यांच्याही तक्रारी आहेत असं गृहीत धरून त्यांच्या तक्रारी पुन्हा बोलवा आणि त्याच्यावर तुम्ही निवाडा द्या अशा पद्धतीचा निर्णय त्या समितीने दिला. त्याचे आपण सदस्य आहात. तुम्ही व्यक्तिशा पुरे त्या ठिकाणी होते किंवा अन्य कोणी होते आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही चेअरपर्सन आहात, ही खुर्ची त्या ठिकाणी होती आणि खुर्ची. अकोला शहर नजीकच्या रिधोरा जवळ सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठिकाणी ट्रक पलटी होऊन ट्रकचे नुकसान झाले तर ट्रक चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले. अकोला शहरापासून जवळच असलेल्या रिधोरा समीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी एका ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुख्य मार्गावरून खाली उतरून पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रक चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले तसेच ट्रकचे बरेच नुकसान झाले. दुर्घटनेनंतर क्रेनच्या मदतीने ट्रक सरळ करण्यात आला. दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यावर डाबकिरोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज महावितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण करून शासकीय कार्यात अडथळा केल्याप्रकरणी डाबकिरोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकोला शहरातील अगरवेस येथे राहणाऱ्या नसिरुद्दीन कादिरुद्दीन यांच्याकडे महावितरणचे पथक वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले असता ही घटना घडली. सहाय्यक अभियंता अमोल काकडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. भगवान महावीर जयंतीवर भव्य शोभायात्रा. अवैध रेतीचे उत्खनन करणारे 23 ट्रक जप्त. दुकान तोडल्याप्रकरणी अतिक्रमण हटाव पथकाला घेराव. मलकापूर नगरपालिकेवर धडकला धिक्कार मोर्चा. मंगरुळपीर नजीक दी बर्निंग कारमुळे खळबळ. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. अपने जैन धर्म की सबसे
से अनमोल ये घड़ी, अपने जैन धर्म की सबसे अनमोल ये घड़ी। नंदन राज दुलारा झूले फूलों की लड़ी, विशला नंदन राज दुलारा झूले फूलों की लड़ी।